स्टूडेंट्स, आज आपण S1 SC सेमिस्टर सेकंड फिजिक्स सेकंड ऑप्टिक्स जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये थर्ड चॅप्टर मध्ये ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट या चॅप्टर मध्ये लास्ट पॉइंट बघत आहोत. रॅमेसन्स आयपीस आणि हायजिन्स आयपीस. रॅमेसन्स आयपीस आणि हायजिन्स आयपीस हे आपण कंपेरेटिव्ह स्टडीच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून लक्षात ठेवायला जास्त सोपं जाईल. तर हा बघा, इथे आहे रॅमेसन्स आयपीस, याची एक ऑप्टिकल इमेज दाखवलेली आहे. या ऑप्टिकल इमेज मध्ये इथे प्लेन ऑफ कॉन्वेक्स लेन्स दिसत आहे आणि इथे दुसरा प्लेन ऑफ कॉन्वेक्स लेन्स दिसत आहे आणि दे आर फेसिंग इच अदर. दे आर फेसिंग विथ द कॉन्वेक्स सरफेस टुवर्ड्स इच अदर. जर तुम्ही बघितलं तर ते दोन्ही जे आहेत ते बरोबर अशा पद्धतीने आहेत की त्यांची कॉन्वेक्स फेसेस जे आहेत ते एकमेकांच्या समोर आहेत. ओके, म्हणजे रॅमेसन्स आयपीस मध्ये हे कॉन्वेक्स सरफेस एकमेकांकडे फेस करून आहे. पण हायजिन्स आयपीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर लेन्सेस हे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की दे आर नॉट फेसिंग इच अदर विथ कॉन्वेक्स सर्फेस, दे आर फेसिंग इच अदर विथ वन प्लेन सर्फेस अँड अनदर कॉन्वेक्स सर्फेस. एकाचा तुम्हाला प्लेन सर्फेस दिसतोय आणि दुसऱ्याचा कॉन्वेक्स सर्फेस दिसतोय. बट अँड ऑब्व्हियस, दोन्ही जे आयपीस आहेत त्या दोन्ही आयपीस मध्ये प्लेन कॉन्वेक्स लेन्स वापरलेले आहेत. प्लेन कॉन्वेक्स लेन्स आहेत दोन्ही आयपीस मध्ये, फक्त कम्पेरेटिव्हली त्यांची जी ऍडजस्टमेंट आहे ते बसवताना आयपीस मध्ये ज्या पद्धतीने बसवलेले आहेत ती पद्धत वेगवेगळी आहे. ओके, त्याचबरोबर अजून काय फरक आहे दोन्ही मध्ये, तर जर बघितलं तुम्ही ते या दोन्ही आयपीस मधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 2f/3. ओके, एफ काय असते ते इक्विवेलेंट फोकल लेंथ. आपण बघितलेलं आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये इक्विवेलेंट फोकल लेंथ म्हणजे काय आणि ती कशी काढली जाते. तर या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे ते त्यांचे इक्विवेलेंट फोकल लेंथ 2/3 टाइम्स आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही ज्या दोन इथे तुम्हाला लेन्स दिसत आहेत त्या दोन लेन्स मधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 2f. ओके, x इज इक्वल टू 2f, हे डिस्टन्स आहे दोन मधलं 2f. आता बघा, अक्रोमॅटिझमची कंडिशन आपल्याला माहिती आहे की अक्रोमॅटिझमच्या कंडिशन मध्ये अप्रॉक्सिमेटली त्या कंडिशन आपण ज्या वेळेस काढतो तर त्यामध्ये x ची किंमत जी आहे ती जर f1 + f2/2 म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ जर फोकल लेंथ आली, दोन्ही फोकल लेंथ जे आहे त्याची जर ऍव्हरेज व्हॅल्यू ही त्या दोन्ही मधल्या लेन्सच्या डिस्टन्स इतकी जर असेल तर आपण त्या कंडिशनला अक्रोमॅटिझम असं म्हणतो. आपण ऑलरेडी सेकंड चॅप्टर जो आहे ऍव्हरेजन्स त्यामध्ये ही कंडिशन स्टडी केलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे हे दोन्ही जे आयपीस आहेत रॅमेसन्स आयपीस मध्ये ज्या दोन्ही लेन्सेस आहेत त्या दोन्ही लेन्सच्या फोकल लेंथ सेम असतात, इक्वल असतात. ते असतात एफ आणि एफ, कारण त्या दोन्ही इक्वल आहेत. मग आपण त्याला घेतली एफ एफ. मग त्या जर व्हॅल्यू इथे पुट केला f + f = 2f/2 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळणार आहे x = इक्विवेलेंट फोकल लेंथ. म्हणजे त्या दोन्ही लेन्सची जी इक्विवेलेंट फोकल लेंथ असेल ती जर त्या दोन्ही लेन्स मधल्या डिस्टन्स इतकी असेल तर आपल्याला अक्रोमॅटिझम कंडिशन मिळणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी क्रोमॅटिक अब्रेशन अब्सेंट असणार आहे, इमेज जी आहे ती आपल्याला कलर्ड इमेज न मिळता व्यवस्थित इमेज मिळेल, प्लेन इमेज एका सिंगल कलर मध्येच इमेज मिळेल. पण आता जर आपण इथे बघितलं तर हा आयपीस जो आहे या आयपीसच्या एक्झॅक्ट फोकल लेंथ वर म्हणजे या डिस्टन्स वर जर आपण दुसरा आयपीस ठेवला तर काय होतं की या आयपीसच्या जो किंवा हा जो लेन्स आहे त्या लेन्स वर जर एखादा छोटासा कुठलाही धुळीचा कण जरी येऊन पडला, कुठलाही पार्टिकल जरी येऊन पडला तर काय होतं की त्या लेन्स हा त्याच्या एक्झॅक्ट फोकल लेंथ वर असल्यामुळे हा जो पार्टिकल असणार आहे त्याची त्या पार्टिकलची आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळते. म्हणजे आपली जी ओरिजिनल ऑब्जेक्ट असेल त्याच्या इमेज बरोबर आपल्याला ह्या बाकीच्या इमेजेस मिळायला लागतात. आणि ऑब्व्हियसली की कुठलाही पार्टिकल असेल, धुळीचे जे पण असतात ते कुठल्याही सरफेसवर पटकन चिकटून जातात किंवा पटकन त्यावर ते स्टेबल होतात. म्हणजेच याचा अर्थ जर इथे काचेचा हा ग्लास सरफेस जर आपण एफ डिस्टन्स वर ठेवला असता तर आपल्याला ती तो जो पार्टिकल असेल तो जो धुळीचा कण असेल त्याची मॅग्निफाईड इमेज मिळाली असती आणि म्हणून आपल्याला तो जो दुसऱ्या सेकंड जो लेन्स आहे तो आपल्याला त्या डिस्टन्स वर ठेवता येत नाही. पण हा सेकंड जो लेन्स आहे आपण तो डिस्टन्स एफ वर ठेवण्याच्या ऐवजी तो 2f/3 वर ठेवतो. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 70% डिस्टन्स वर 66% डिस्टन्स वर आपण तो ठेवतो. ओके, 30% डिस्टन्स आहे ते आपण डिक्रीज करतो. आणि म्हणून या असं म्हटलं गेलं आहे की रॅमेसन्स आयपीस जो आहे त्यामध्ये ही जी कंडिशन आहे अक्रोमॅटिझमची सॅटिस्फाय होत नाही. This RPS does not satisfy the condition of achromatism. कारण अक्रोमॅटिझमची कंडिशन काय आहे की त्या दोन्ही मधलं डिस्टन्स हे इक्विवेलेंट फोकल लेंथ इतकं असलं पाहिजे. पण ते इक्विवेलेंट फोकल लेंथ इतकं नाहीये ते आपण कमी केलेलं आहे, कारण जे मी तुम्हाला आता सांगितलं की धुळीचे कण त्यावर स्टेबल होत नाही. ओके, तेच जर बघितलं तुम्ही इथे हायजिन्स आयपीस तर हायजिन्स आयपीस मध्ये जो पहिला प्लेन ऑफ कॉन्वेक्स लेन्स आहे त्याची फोकल लेंथ आहे 3f
आणि दुसरा जो प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याची फोकल लेंथ आहे एफ. म्हणजे या ठिकाणी दोन्ही फोकल लेंथ ज्या आहेत त्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मग अक्रोमॅटिझमची कंडिशन साठी फॉर्म्युला सेम, एक्स इज इक्वल टू एफ वन प्लस एफ टू बाय टू. एफ वन आहे आपला थ्री एफ, एफ टू आहे एफ, म्हणजे दोन्हीची ऍडिशन झाली फोर एफ. फोर एफ बाय टू इज इक्वल टू टू एफ. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय झाला की अक्रोमॅटिझम कंडिशन काय आहे याची, टू एफ आहे. आता जर आपण बघितलं तर या दोन लेन्स मध्ये जे डिस्टन्स ठेवलं गेलेलं आहे ते आहे टू एफ. हायजिन सायपीस मध्ये दोन लेन्स मधलं एक्झॅक्ट डिस्टन्स किती आहे, टू एफ. या फिगर मध्ये मी तुम्हाला इथे दाखवलं आहे. म्हणजे याचा अर्थ हायजिन्स आयकेस मध्ये अक्रोमॅटिझमची कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय आहे. आता आपण कम्पेरेटिव्ह स्टडी बघतोय आणि ते फिगरच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्हाला सेपरेटली ते वाचण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण जर कम्पेरेटिव्ह स्टडी केला तर त्या गोष्टी लक्षात बसून जातो. इथे अक्रोमॅटिझमची कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये कारण डिस्टन्स या पेक्षा कमी आहे आणि इथे मात्र अक्रोमॅटिझमची कंडिशन सॅटिस्फाय होते. ओके, सेकंड पॉइंट काय आहे, तर इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ किती आहे. इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ आहे इथे जर आपण याची इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ काढली तर आपण ऑलरेडी हा फॉर्म्युला बघितला आहे. इक्विव्हॅलेंट फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे इथे मी रफ म्हणून लिहिते की वन बाय एफ. समजा आपल्याला फोकल लेंथ काढायची असेल तर वन बाय एफ इज इक्वल टू वन बाय एफ वन प्लस वन बाय एफ टू मायनस एक्स डिवायडेड बाय एफ वन प्लस एफ. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा जो फॉर्म्युला आहे, आता या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघितलं एफ वन ची किंमत जर तुम्ही एफ पुट केली, एफ टू ची किंमत जर तुम्ही एफ पुट केली आणि जर फायनल किंमत जी आहे एक्स ची किंमत जी आहे आपली आलेली टू बाय थ्री एफ, एक मिनिट फक्त, टू बाय थ्री एफ जी आहे ती जर आपण पुट केली तर आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला त्या म्हणजे इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळणार आहे. इथे एफ वन इंटू एफ टू आहे त्यामुळे मी चेक करत होते एकदा की फॉर्म्युला जो आहे तिथे एफ वन एफ टू आहे. ओके, वन बाय एफ वन प्लस वन बाय एफ टू मायनस एस बाय एफ वन इंटू एफ टू. या ठिकाणी एफ वन ची जी व्हॅल्यू आहे ती आपली एफ वन ची व्हॅल्यू आहे एफ ती पुट करा, एफ टू ची व्हॅल्यू आहे एफ ती पुट करा, मायनस एक्स एक्स डिस्टन्स आहे टू एफ बाय थ्री ते पुट केलं आणि एफ वन एफ टू म्हणजे एफ 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 स्क्वेअर तो जर आपण पुट केला यावरून जर आपण किंमत काढली हा आहे फॉर्म्युला. ओके, यावरून जर आपण किंमत काढली तर आपल्याला व्हॅल्यू जी मिळणार आहे ती व्हॅल्यू आहे एफ इज इक्वल टू एफ इज इक्वल टू थ्री बाय फोर टाइम्स एफ. ओके, म्हणजे यांची जी दोन्हीची फोकल लेंथ आहे त्याच्या थ्री बाय फोर टाइम्स ही फोकल लेंथ आपल्याला इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ आहे ती मिळणार आहे. ओके, आता कार्डिनल पॉइंट्स आपण बघितलेलं आहे की कार्डिनल पॉइंट्स काय असतात. तर टोटल सिक्स टाईपचे कार्डिनल पॉइंट्स असतात हे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं आहे. त्यामध्ये दोन पॉइंट जे असतात ते असतात प्रिन्सिपल पॉइंट, उरलेले दोन पॉइंट असतात फोकल पॉइंट आणि उरलेले दोन पॉइंट असतात नोडल पॉइंट. ते कसे कॅल्क्युलेट करायचे, ते पॉइंट काय आहे, हे सगळं आपण डिटेल मध्ये त्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही त्याचे व्हिडिओ जे आहेत ते रेफर करू शकता. आता इथे कार्डिनल पॉइंट जे आहेत या फिगर मध्ये जर बघितलं तुम्ही तर कार्डिनल पॉइंट मध्ये पहिला आहे प्रिन्सिपल पॉइंट. ओके, तर प्रिन्सिपल पॉइंट जर बघितले तर इथे आहे पी वन आणि इथे आहे पी टू. ओके, हा पहिला लेन्स आहे पण पी टू हा पहिल्या लेन्सच्या जवळ आहे आणि पी वन हा दुसऱ्या लेन्सच्या जवळ आहे. ज्यावेळेस आपण अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो इथे अल्फा आणि बीटा अँगल नाहीये, इथे अल्फा आणि बीटा म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल पॉइंट आणि सेकंड प्रिन्सिपल पॉइंटचे डिस्टन्सेस आहे. तर फर्स्ट प्रिन्सिपल पॉइंटचं जे डिस्टन्स आहे म्हणजे पी वन चं ते जर ऑप्टिकल सेंटर पासून तुम्ही मोजलं तर ते डिस्टन्स भरतं या बाय टू. ओके, इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ असेल त्याचे एक्झॅक्ट हाफ डिस्टन्स हे आहे फर्स्ट प्रिन्सिपल पॉइंट. सिमिलरली सेकंड लेन्स पासून आपण सेकंड पॉइंटचं डिस्टन्स मोजतो. हा फर्स्ट पॉइंट आहे म्हणून फर्स्ट फोकल फर्स्ट लेन्स पासून आपण डिस्टन्स मोजणार आहोत आणि हा सेकंड पॉइंट आहे त्यामुळे सेकंड लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून हे डिस्टन्स मोजणार आहोत. हे जर लेन्स पासून डिस्टन्स मोजलं तर हे डिस्टन्स आहे तेवढंच आहे जे आहे एफ बाय टू. हे पण आहे एफ बाय टू पण हे राईट साईड आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह एफ बाय टू घेतलाय. हे डिस्टन्स आहे ते या लेन्सच्या लेफ्ट साईड आहे त्यामुळे आपण मायनस एफ बाय टू. ओके, सेम जर तुम्ही या ठिकाणी बघितलं हा सेम फॉर्म्युला आपल्याला इथे युज करायचा आहे. एफ वनची किंमत थ्री एफ टाका, एफ टू ची किंमत एफ टाका, एक्स जे डिस्टन्स आहे ते टू एफ पुट करा. हा सेम फॉर्म्युला पुट करून तुम्ही इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ काढू शकता आणि ती इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ आहे कॅपिटल एफ इज इक्वल टू थ्री एफ बाय टू. ओके, ही ती इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ आहे. इकडे ती किती आली आहे थ्री एफ बाय फोर आणि इकडे आलेली आहे थ्री एफ बाय टू. म्हणजे एक्झॅक्ट ही जी इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ आलेली आहे ती याच्या दुप्पट आहे. लगेच लक्षात येईल तुमच्या की ते फोर आहे आणि इथे टू आहे. म्हणजे ही जी आहे ज्यावेळेस या फोकल लेंथ आपण हाफ ने मल्टिप्लाय करतो आपल्याला ही मिळते म्हणजे ही हाफ आहे. ओके, त्याच्या
फोकल लेंथच्या ही फोकल लेंथ जी आहे ती हाफ आहे. ओके, थर्ड पॉइंट आहे कार्डिनल पॉइंटचा. सेम जसं इकडे आपण प्रिन्सिपल पॉइंट बघितले ते आपण इथे बघणार आहोत. इथे जर बघितलं तुम्हाला, तुम्ही जर बघितलं तर आपल्याला पॉइंट मिळतात, इथे आहे पी वन आणि इथे आहे पी टू. ओके, हा जर तुम्ही टोटल बघितला तर टोटल जे आहे डिस्टन्स ते आहे टू एम, आणि आपल्याला पी टू जो डोस दिसतोय तो एक्झॅक्टली हाफ डिस्टन्स वर असतोय. ओके, आणि जर तुम्ही हे जर कॅल्क्युलेट केलं हे डिस्टन्स जे आहे ते पहिल्या लेन्स पासून आपल्याला मोजायचंय, सिमिलरली इथे दुसऱ्या लेन्स पासून आपल्याला, सॉरी पहिल्या लेन्स पासून आपल्याला पी वन मोजायचा असतो आणि दुसऱ्या लेन्स पासून आपल्याला पी टू मोजायचा असतो. ओके, मी आता सांगितलं की अल्फा जो आहे तो पहिला असतो प्रिन्सिपल पॉइंट, तो आपल्याला या लेन्स पासून मोजायचा आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स झालं टू एफ आणि हे इथून इतकं जे डिस्टन्स आहे ते आहे एफ. ओके, मग पहिला प्रिन्सिपल पॉइंट जो आहे तो ऑप्टिकल सेंटर पासून किती अंतरावर आला, टू एफ प्लस एफ, म्हणजे तो आला थ्री एफ डिस्टन्स. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल पॉइंट इज एट द डिस्टन्स ऑफ थ्री एफ अँड सेकंड प्रिन्सिपल पॉइंट हा हे टोटल आहे टू एफ, हे झालं हाफ डिस्टन्स. मग या सेकंड पासून हा किती अंतरावर आहे तर एफ अंतरावर असेल, पण तो लेफ्ट साईडला आहे म्हणून हा झाला मायनस एफ. हा फर्स्ट लेन्सच्या राईट साईडला आहे म्हणून तो झाला थ्री एफ आणि हा जो पॉइंट आहे हा या लेन्सच्या लेफ्ट साईडला आहे म्हणून तो झाला मायनस एफ. ओके, हे झाले प्रिन्सिपल पॉइंट. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे फोकल पॉइंट. फोकल पॉइंट कुठे आहेत? फोकल पॉइंट म्हणजे आपण बघितलं की ज्या ठिकाणी रे जे आहेत ते कॉन्सन्ट्रेट होतात आणि आपल्याला इमेज येतात, तर तो आहे फोकल पॉइंट. जर फोकल पॉइंट बघितले तर या दोन्ही लेन्स मध्ये इथे आहे एफ वन आणि इथे आहे एफ टू, तर कितीवर आहे एफ बाय फोर, एफ बाय फोर. म्हणून इथे दोन्हीच्या ज्या किमती आहेत मॅग्निट्यूड आहे ते किती आहे एफ बाय फोर आहे. दोन्ही फोकल पॉइंट जे आहेत ते एफ बाय फोर वर आहेत. उरलेला इकडच्या साईड या साईडला जर तुम्ही बघितलं तर याचे जे फोकल पॉइंट आहेत ते आहेत थ्री एफ बाय टू आणि एफ बाय फोर. हे दोन्ही एफ बाय फोर वर होते, एक्झॅक्टली याच्या दुप्पट ही व्हॅल्यू आहे. जशी इक्विवेलेंट फोकल लेंथची दुप्पट व्हॅल्यू आली होती तशीच इथे ही व्हॅल्यू जी आहे ती दुप्पट आलेली आहे. ओके, पहिला फोकल पॉइंट जो आहे तो तिप्पटी वर आलेला आहे आणि दुसरा फोकल पॉइंट जो सॉरी पहिला फोकल पॉइंट जो आहे तो सिक्स टाइम्स आलेला आहे आणि दुसरा फोकल पॉइंट जो आहे तो टू टाइम्स आलेला आहे. ठीक आहे, तिसरा पॉइंट आहे नोडल पॉइंट. ओके, तर हे सुद्धा आपण नोडल पॉइंट काय असतात, काय व्हॅल्यू असते हे सगळं आपण बघितले. तर पॉइंट कशा येतात, रे डायग्राम मध्ये पॉइंट कसे कॅल्क्युलेट करायचे, कसे फाइंड आउट करायचे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इथे नोडल पॉइंट रॅन्डसन सायटिस मध्ये सेम आहेत जे प्रिन्सिपल पॉइंट आहे, म्हणजे नोडल पॉइंट आर कोइन्साइड विथ हियर, नोडल पॉइंट कोइन्साइड विथ द पी वन अँड पी टू, म्हणजे प्रिन्सिपल पॉइंट. प्रिन्सिपल पॉइंट आणि नोडल पॉइंट सेम असणार आहे, एकच असणार आहे. हायजिन सायटिस मध्ये काय आहे, इथे सुद्धा सेम आहे, नोडल पॉइंट आणि प्रिन्सिपल पॉइंट सेम आहे. जे प्रिन्सिपल पॉइंट असतील तेच नोडल पॉइंट मिळतात आपल्याला या ठिकाणी सुद्धा. ठीक आहे, फोर्थ पॉइंट काय आहे, इट इज अ पॉझिटिव्ह आयपीएस. आता पॉझिटिव्ह आयपीएस म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा आपली ही इमेज आहे, त्या इमेजवर ज्यावेळी रेज इन्सिडेंट होत आहेत ते इन्सिडेंट झालेले रेज ज्यावेळी रिफ्रॅक्ट होत आहेत आय मधून जर आपण बघितले तर ते रिफ्रॅक्ट झालेले जे रेज आहेत ते जर आपण बॅक साईडला एक्सटेंड केले, हे जे रे आहेत ते रिफ्रॅक्ट झालेले ते आपल्या डोळ्यामध्ये पोहोचतात आणि इमेज मिळण्यासाठी आपण जर ते बॅक साईडला एक्सटेंड केले तर आपल्याला इथे इमेज मिळते. ओके, ही इमेज कुठे मिळते आपल्याला, हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे आणि या इन्स्ट्रुमेंटच्या एका साईडला आपल्याला इमेज मिळते. म्हणजे याचा अर्थ आपण काय करू शकतो, क्रॉस वायर वापरून हे इमेज जे आहे त्याबद्दलची माहिती मिळू शकतो किंवा ती चेंज करू शकतो क्रॉस वायर जी आहे. म्हणजेच याचा अर्थ ह्या इन्स्ट्रुमेंटच्या कम्प्लीट एका साईडला आपल्याला ही इमेज जी आहे ती मिळते. ओके, आणि ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्ट पासून आपल्याला इमेज येते, म्हणजे इथे आपला रिअल ऑब्जेक्ट आहे आणि त्या रिअल ऑब्जेक्टची इमेज आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे हा अशा प्रकारचा जो आयपीएस असतो ज्यामध्ये डायरेक्टली आपल्याला ऑब्जेक्टची इमेज मिळते आणि ती एका साईडला मिळते, तर त्यावेळी त्याला आपण पॉझिटिव्ह आयपीएस असतो. ओके, तेच जर तुम्ही इथे बघितलं तर या ठिकाणी ह्या आयपीएसच्या बाबतीमध्ये बघा, इकडे ऑब्जेक्ट तुम्हाला कुठे आहे तो दिसत नाही, पण त्या ऑब्जेक्ट पासून एक इमेज फॉर्म झाली आहे ए बी, त्या इमेजची आपल्याला पुढची इमेज मिळते ए डॅश बी डॅश. ही जी आहे ती इमेज पासून तयार झालेली इमेज आहे ए डॅश बी डॅश. बघा, हे जे रेज आहेत ते आलेले आहेत, त्यानंतर ते जर आपण एक्सटेंड केले तर ते इथे इमेज दाखवतात आणि हे इमेज पासून जे आलेले रेज आहेत ते ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतात ते आपल्या डोळ्यातून आपण ज्यावेळेस बघू त्यास आपल्याला इथे पुढची इमेज मिळणार आहे ए डॅश बी डॅश. ती कुठे मिळते आपल्याला, ती त्या दोन्ही आयपीसच्या किंवा त्या दोन्ही लेन्सच्या मध्ये मिळते, या दोन्ही लेन्सच्या मध्ये ही इमेज मिळते. आणि ती ऑब्जेक्टची आहे का, नाही, ती कुणाची आहे, ती आपल्याला जी व्हर्च्युअल इमेज मिळाली ही व्हर्च्युअल इमेज आहे. ऍक्च्युअल ऑब्जेक्ट हा इकडे कुठेतरी ठेवलेला असेल, त्या ऑब्जेक्टची जी इमेज असेल त्या इमेजची ही इमेज आहे. अशा प्रकारच्या जो आयपीएस आहे त्या आयपीएसला निगेटिव्ह आयपीएस असं म्हटलं जातं. म्हणून हायजिन्स आयपीएस हा निगेटिव्ह आयपीएस आहे आणि रॅन्डसन्स आयपीएस हा पॉझिटिव्ह आयपीएस आहे.
Okay, next point. Next point I have the eye clearance is 5% higher. हा जो आर्टिस आहे या आर्टिसचा आय क्लिअरन्स हायर आहे. त्याचं रिझन काय आहे? जरी याने अक्रोमॅटिझमची कंडिशन सॅटिस्फाय केली नाही आहे, तरी देखील तुम्ही जर बघितलं हे ते प्लेनो कॉन्व्हेक्सनेसेस आहे. ते प्लेनो कॉन्व्हेक्सनेस बरोबर एकाच इफेक्ट जो आहे तो दुसऱ्याचा इफेक्ट, दुसरा पहिल्याचा इफेक्ट कॅन्सल होतो. त्यामुळे याचा जो आय क्लिअरन्स आहे तो चांगला आहे आणि याचा जो आय क्लिअरन्स आहे तो कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. तर आय क्लिअरन्स इज स्मॉल अँड लेस कम्फर्टेबल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे इट इज यूज्ड फॉर क्वांटिटेटिव्ह पर्पज. इट इज यूज्ड फॉर क्वांटिटेटिव्ह पर्पज. ओके, हा क्वांटिटेटिव्ह पर्पज मध्ये म्हणजे जास्त वेळेस आपल्याला जर वापरायचं असेल, खूप वेळेस आपल्याला एखादी रिडिंग जर घ्यायचे असतील, ऑब्झर्वेशन घ्यायचे असतील, तर त्यावेळी हा आपण आर्टिस्ट यूज करू शकतो. बट इट इज यूज्ड फॉर ए क्वालिटेटिव्ह पर्पज, म्हणजे आपल्याला रिडिंग कमी घ्यायच्यात पण आपल्याला क्वालिटीवर जास्त फोकस करायचं. आपल्याला जी इमेज मिळाली पाहिजे ती एकदम क्लिअर कट, त्याच्या ऑब्झर्वेशन जेवढ्या पण व्हॅल्यू असतील त्या आपल्याला क्लिअर हव्या असतील, तर क्वालिटेटिव्ह पर्पज साठी हायजीन सारखीच यूज केला जातो. ओके, नेक्स्ट पॉइंट, पॉवर इज पॉझिटिव्ह. ऑब्व्हियसली पॉवर काय असते? वन अपॉन एफ, म्हणजे इन्व्हर्स ऑफ द फोकल लेंथ, हे पॉवर असते. पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणजेच याचा अर्थ सेम सेम गोष्टी ज्या आहेत त्या आपण टिक करूयात. पॉवर पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ काय आहे की सॉरी, फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह आहे. इथे देखील फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे म्हणजे याची देखील पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. ओके, आतापर्यंत आपण पूर्णपणे डिफरन्स बघत आलो. आता हा जो पॉइंट आहे हा दोन्हीकडे सेम आहे. सेव्हन नंबरचा पॉइंट जो आहे दोन्हीकडे सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे द टू प्रिन्सिपल प्लेन्स आर क्रॉस. प्रिन्सिपल प्लेन्स कशाला म्हणतो आपण? जर प्रिन्सिपल पॉइंट मधून जे प्लेन्स पास होतात आणि जे प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर असतात, हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस जो की आपण हे बघतो आयपीएस मधला प्रिन्सिपल ऍक्सिस, आणि त्याच्यावर हे पॉइंट आहेत P1 आणि P2 हे जे दोन प्लेन्स आहेत त्या प्लेन्सला आपण म्हणतो प्रिन्सिपल प्लेन्स. आता प्रिन्सिपल प्लेन्स क्रॉस आहेत म्हणजे काय? तर याचा प्रिन्सिपल प्लेन हा याच्या जवळ आहे आणि याचा प्रिन्सिपल प्लेन जो आहे तो P2 तो याच्या जवळ आहे. म्हणजे पहिल्याचा जो आहे तो इकडे आहे, याचा जो आहे तो इकडे आहे, म्हणजे हे दोन्ही क्रॉस झाले. सिमिलरली इथे देखील बघितलं तर याचा प्रिन्सिपल प्लेन हा P2 या साईडला आहे आणि याचा प्रिन्सिपल प्लेन हा त्या साईडला आहे, म्हणजे P1 या साईडला आहे, P2 या साईडला आहे, म्हणजे प्रिन्सिपल प्लेन जे आहेत याचे देखील क्रॉस आहे. हे दोन्हीकडे सेम आहे, पॉवर पॉझिटिव्ह आहे, प्रिन्सिपल प्लेन्स क्रॉस आहेत. लास्ट टॉपिक आहे इट कॅन बी यूज एज अ सिम्पल मायक्रोस्कोप. हा सिम्पल मायक्रोस्कोप आपण यूज करू शकतो. हा यूज करू शकतो तर बघा इथे ऑब्जेक्ट आहे, जरी हा आयपीएस आपण दाखवला तरी देखील इथे तुम्हाला इमेज मात्र मिळणारच आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ आपण या आयपीएसच्या माध्यमातून इमेज जी आहे ती मिळवू शकतो. एका साईडला सिंगल मायक्रोस्कोप म्हणून आपण यूज करू शकतो. एक सिंगल लेन्सच्या साईडने देखील आपल्याला रॅम्बरसन्स आयपीएस मध्ये इमेज मिळणार आहे. पण इथे जर बघितलं तर इमेज ही दोन्हीच्या मध्ये मिळते आणि ती ही इमेज जी आहे ही इथे मिळते आणि याच्या जे लेन्सेस आहेत ते पॉइंट जे रेज आहेत ते इथून गेल्यामुळे ही इमेज मिळते. म्हणजे हा जर लेन्स अब्सेंट असेल तर आपल्याला ती इमेज दिसेल का किंवा मिळेल का? तर मिळणार नाही, कारण आपल्या डोळ्याची रेज जी आहे ती इथून दिसणारच नाहीये आपल्याला. म्हणून जर आपण ही इमेज असेल तर त्या इमेज पासून ही इमेज मिळणार आहे. पण तेच जर दोन्ही लेन्सेस जर प्रेझेंट नसतील तर आपल्याला कुठलीही एक इमेज जी आहे ती मिळत नाही. म्हणून हा सिम्पल मायक्रोस्कोप म्हणून आपण यूज करू शकत नाही. इट कॅनॉट बी यूज एज अ सिम्पल मायक्रोस्कोप. हे आतापर्यंत आपण जेवढे पाहिले ते डिफरन्सेस होते. फक्त 7 आणि 8 नंबरचा पॉईंट जो आहे तो दोन्ही मध्ये सिमिलरिटी आहे. आणि लास्टचा पॉईंट आहे 10 नंबरचा की नोडल पॉइंट पॉइंट साइड विथ द प्रिन्सिपल पॉइंट. हा दोन्हीकडे कॉमन आहे. नोडल पॉइंट ऑफ दिस लेन्स पॉइंट साइड विथ द प्रिन्सिपल पॉइंट ऑफ दिस लेन्स अँड द नोडल पॉइंट ऑफ दिस लेन्स इज पॉइंट साइड विथ द प्रिन्सिपल पॉइंट ऑफ दिस. कम्पॅरेटिव्ह स्टडी केला, फिगर जर लक्षात ठेवली व्यवस्थितपणे तर तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करू शकता, अक्रोमॅटिझमची कंडिशन फाइंड आउट करू शकता, इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ फाइंड आउट करू शकता. त्यावरून तुम्ही अल्फा बीटाच्या किमती ज्या आहेत याच्यावरून लगेच तुम्ही पटकन टाकू शकता की अल्फा किती येणार आहे, बीटा किती येणार आहे, तो इथून किती अंतरावर आहे, यापासून हा किती अंतरावर आहे, दोन्हीच्या किमती किती आहेत, त्यानंतर कोणता पॉझिटिव्ह आहे, कोणता निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह असताना ती मध्ये इमेज मिळणार, मध्ये इमेज मिळते, पॉझिटिव्ह आयपीएस असताना ही या साईडला इमेज मिळते, क्रॉस वायर आपण जी आहे ती फिक्स करू शकतो. क्लिअरन्स जो आहे तो इथे जास्त आहे कारण इथे फेस जे आहे ते दोघांची कॉन्व्हेक्स फेस एकमेकांकडे आहे टुवर्ड्स इच अदर. या ठिकाणी मात्र एकाचा कॉन्व्हेक्स फेस आहे, एकाचा क्लिअर फेस आहे. अशा प्रकारे हा शेवटचा टॉपिक होता या चॅप्टर मधला. आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी केला तर तो व्यवस्थित लक्षात राहील. प्रत्येक पॉइंट जो असेल तर प्रत्येक पॉइंटवर इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फोकल लेंथ दोन्हीच्या सेम आहे, फोकल लेंथ दोन्हीच्या डिफरंट आहे, क्रोमॅटिझम कंडिशन सॅटिस्फाय होते, सॅटिस्फाय होत नाही, इकडे सॅटिस्फाय होते. या ज्या प्रत्येक टॉपिक आहे, याच्या प्रत्येक प्रॉपर्टीज आहे, त्या प्रत्येक प्रॉपर्टीजवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके.